बातमीपत्राच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत मालवाडी ते बारावीपर्यंतच्या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जा वाढवण्यासाठी राज्यात जिल्हास्तरीय शिक्षण प्रशिक्षण संस्था म्हणजेच डाएट कार्यरत आहेत ही संस्था शिक्षकांना प्रशिक्षित करते मात्र या संस्थेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही गेले सहा महिने कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं नसल्यानं सर्वांची आर्थिक कुचंबणा झाली आहे वेतन मिळत नसल्यामुळं संस्थेतील अधिकारी कर्मचारी एक प्रकारे डाएटवर आहेत शालेय शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित करणं हे डायट संस्थेचं उद्दिष्ट आहे कोल्हापूरसह राज्यातील तेहतीस जिल्ह्यात डायट संस्था कार्यरत आहे एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून सुरू झालेल्या डायट संस्थेत प्रत्येक जिल्ह्यात चार क्लास वन अधिकारी सहा क्लास टू अधिकारी एक सुपर क्लास वन अधिकारी आणि त्यानंतर अन्य कार्यालयीन कर्मचारी असा साधारणपणे सव्वीस कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध शासनानं निश्चित केलाय या संस्थांना केंद्र सरकारकडून साठ टक्के तर राज्य सरकारकडून चाळीस टक्के निधी खर्चासाठी दिला जातोय यातील बहुतांश निधी हा कर्मचाऱ्यांच्या वेतनावरच खर्च होतोय राज्यातील तेहतीस डायट संस्थांसाठी पंचावन्न कोटी रुपयांची तरतूद आहे केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील डायट संस्थेसाठी सतरा लाख रुपये खर्च होतो मात्र गेली दोन वर्ष शासनाकडून अनुदान किंवा निधी उपलब्ध झाला नसल्यामुळं डायट संस्थेतील अधिकारी कर्मचाऱ्यांचा पगार थकीत आहे गेले सहा महिने पगार मिळाला नसल्यानं कर्मचारी हतबल झालेत गेले दोन वर्षापासून आमचे वेतन जे आहे ते अनियमित होतात आमच्या कार्यालयामध्ये एकूण अकरा पद आहेत अकरा पदं जी आहेती ले ले आहेत ती पूर्णपणे एम पी एस सीमार्फत मार्फत भरलेली आहेत राजपत्रित पदं आहेत आणि आम्हाला नियमित वेतन मिळावं म्हणून आम्ही उपोषणसुद्धा केलं साखळी उपोषण केलं तरीसुद्धा शासन दरबारी आमची दखल अजूनसुद्धा घेण्यात आलेली नाही आहे आज इतकी वाईट अवस्था आमच्या कुटुंबावर आहे आमच्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यावर आहे तर आमचा या ठिकाणचा जो वेतनाचा प्रश्न आहे तो गेली दोन वर्षे सातत्याने सुरू आहे जेव्हापासून कोविड परिस्थिती आलेली आहे तेव्हापासून आम्ही हा वेतनाचा प्रश्न गंभीररीत्या आम्ही याला सामोरे जात आहोत याच्यामध्ये चार चार महिने आमच्या सर्व कार्यालयाचं वेतन हे प्रलंबित राहतं सर्वच प्रश्न हे इतके जटिल झालेले आहेत की आम्हा सर्वांची मागणी अशी आहे की तुम्हाला कोणत्याही खात्यामध्ये किंवा कोणत्याही विभागामध्ये तुम्ही तुम्ही समायोजन करा करा परंतु वेतन मात्र नियमित डाएट मधील सर्व प्रमुख पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरली जातात प्रमुख पदांना शिक्षण उपसंचालक शिक्षण अधिकारी पदांचा दर्जा आहे नियमित वेतन मिळावं यासाठी अधिकारी कर्मचारी आंदोलन करतात मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं नाही त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी आपली बदली डाएटमधून मधून करावी अशी मागणी केली आहे